कर्नाटकचे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे आपण निवेदन देण्यासाठी इथं आज एकत्रित आलो आहोत. तर कर्नाटक सरकारने जे टिपू सुलतान जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये एक समाजापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी एक माध्यम आहे म्हणून सांगतोय की टिपू सुलतान हे हा दुष्कर्मी आणि यांनी जे हिंदू धर्मावरती आघात केलेले आहेत, हिंदूंची देवळं हा लाखो हजारो देवळं मोडलेली आहेत, जबरदस्तीनं धर्मांतरण केलेलं आहे, हिंदूंच्या मुलींना पळवून घेऊन त्यांच्यावरती अत्याचार केलेले आहेत, असं सगळं पार्श्वभूमी असताना त्याची उदात्ती करून त्याची जो जन्मोत्सव आहे तो साजरा करणं म्हणजे हिंदू धर्मावर एक आघात केल्यासारखं आहे, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यासारखं आहे. तर हे हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून एक प्रतिनिधित्व आहे समाजाचं, समाजामध्ये, की ह्या टिपू सुलतान जयंतीचा आपण सरकारकडं करू नये म्हणून आपण एक निवेदन इथं आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपालांच्याकडे पाठवण्याचं एक माध्यम म्हणून आपण इथं एकत्रित आलो आहोत. तर हे असंच निवेदन आपण कर्नाटक राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामधनं आपण असं हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर सरकारने पुन्हा एकदा या निर्णयावरती विचार करावा आणि ही टिपू सुलतान जयंती आहे ती साजरा न करता एक आदर्श निर्माण करण्याचा एक प्रयत्न करावा अशी एक हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सरकारला निवेदन आहे.